जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जेईई क्लास प्रवेश देणे सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 9673862687 7498712198. ज्ञानगंगा अभयारण्यात 20 बिबट व 33 अस्वलांसह 603 वन्यजीव. वन्यजीव विभागाकडून करण्यात आली बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणीगणना. बुद्ध पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात ज्ञानगंगा अभयारण्यात 23 मेच्या रात्री लख चंद्रप्रकाशात वन्यजीव विभागाच्या वतीने प्राण्यांची गणना करण्यात आली. ज्ञानगंगा अभयारण्यातील बुलढाणा आणि खामगाव या दोन वनपरिक्षेत्रात उभारण्यात आलेल्या 14 मचानीवरून करण्यात आलेल्या प्राणीगणनेमध्ये 20 बिबट व 33 अस्वलांसह 603 वन्य प्राणी आढळून आल्याची माहिती बुलढाणा RFO चेतन राठोड, खामगाव RFO दीपेश लोखंडे यांनी दिली आहे. ज्ञानगंगा अभयारण्यात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख प्रकाशात वन्य प्राण्यांची गणना करण्यात येत असते. वन्यप्रेमींना निसर्ग अनुभव कार्यक्रमात सहभाग घेता येतो. यावर्षी ज्ञानगंगा अभयारण्यात 14 मचानावर बसून निसर्गप्रेमींना प्राणीगणनेचा आनंद घेता आला. यावेळी एका निसर्गप्रेमीसोबत वन्यजीव विभागाचा एक कर्मचारी सोबत होता. या प्राणीगणनेमध्ये ज्ञानगंगा अभयारण्यात बिबट 20, अस्वल 33, रानडुक्कर 177, सायाळ 8, ससा 15, तडस 5, भेडकी 7, निलगा 165, मोरलांडोर 140, चिंकारा 9, हरिण 21, खवले मांजर 2 व रान मांजर 1 असे 603 वन्य प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. ते गेल्याबरोबरच आम्हाला वन्य प्राण्यांच्या दर्शनाला सुरुवात झाली होती. गेल्याबरोबरच आम्हाला सांबर डियर, त्यानंतर ससे, हरी आणि अस्वल यांचं दर्शन झालं. थोड्या वेळात थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला भरपूर अशी मोर दिसायला लागली. आणखी थोडं पुढे गेल्यानंतर आम्ही आमच्या मशानाला पोहोचलो. तिथे मशांची व्यवस्था खूप चांगली होती, सुरक्षेची पूर्ण व्यवस्था होती. एक वन कर्मचारी आमच्यासोबत पूर्ण रात्रभर होते. रात्रीच्या चांदण्या उजेडामध्ये आम्हाला काही वन्य प्राणी दिसतील की नाही याची शंका होती. परंतु जवळपास रात्री 1 वाजेपासून वन्य प्राण्यांच्या हालचालीला सुरुवात व्हायला लागली. थोड्या वेळातच आम्हाला एक आमच्या जवळ जे पाणवठा होता त्या पाणवठ्यावर काहीतरी हालचाल जाणवली. सोबत असलेल्या वन कर्मचाऱ्याने आम्हाला कल्पना दिली की हा बिबट्या असल्याची शक्यता आहे. आम्ही सर्वांनी खूप निरखून पाहू लागलो आणि क्षणातच आम्हाला खरोखरच बिबट्याचे दर्शन झालं. आम्ही खूप समाधानी झालो. 5 मिनिटाच्या अंतरानेच आम्हाला जंगलाच्या दुसऱ्या दिशेला पुन्हा एक आवाज यायला लागला. आमच्यासोबत असलेल्या वन कर्मचाऱ्यांनी पुन्हा आम्हाला सांगितलं की इथे दुसराही एक बिबट्या असल्याची शक्यता आहे, आपण काळजीपूर्वक लक्ष देऊ. आणि खरोखरच 5 मिनिटात आणखी एक रात्री जवळपास सुमारे 8 वाजेच्या आसपास आम्हाला 2 स्लॉथ डियर आपण जे म्हणतो ते पाहायला मिळाले. तो अनुभव फारच थरारक होता. आम्ही थोडासा प्रकाश कमी असल्यामुळे त्यांचे पूर्ण चित्रीकरण नाही करू शकलो, पण तरीही पुरेशा लाईटमध्ये आम्हाला भरपूर चांगला अनुभव आला. त्यानंतर रात्री बरेचसे अन्य प्राणीही पाहायला मिळाले, जसे साईंदर, रोही, मोर, आणखी जंगली डुकरं आणि काही बरेचसे पक्षीही होते. रात्रभर हा अनुभव खूप छान होता. ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी झालो, त्याच्यामध्ये पुष्कळ काही मला बघायला मिळालं. मी अगोदर एक खूप मोठा वाईल्ड बोअर बघितला पाणवठ्यावरती आणि त्याच्यानंतर 2 स्लॉथ बियर वेगवेगळ्या वेळेवर आणि त्याच्यानंतर रात्री 10 वाजता एक मोठा लेपर्ड ओरडत जात होता रस्त्यांनी, आमच्या समोरच्या रस्त्यांनी गेला आणि तो पुढे मग सगळ्यांना पण दिसला. फार सुंदर अनुभव होता हा. हा माझ्या स्मरणात कायमचा राहील. आणि इथली जे सुंदर जंगल आणि बाकीचं हे प्युअर ऑक्सिजन वगैरे हे सगळं पण मी मोहित झालो. आणि मी हे पण प्रार्थना करतो की इथे पुढे वाघाचं पण आश्रय इथे व्हायला पाहिजे, कारण की